कोण तात्यारा? महिपतराव नाही, शरपतराव. हा अशोकराव नाही, नक्की विठ्ठलराव. तू वय मानकऱ्यांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं, तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं. आणि तू बी दोन दोन तीन तीन महिने तोंड दावत नाही आम्हाला. आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय. म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू. मी काय आणलंय तुझ्यासाठी? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी. ते नाही, हे तुझ्या. दुर्बला काय झोप मानायची का काय म्हणायची? कुंभकर्णाची बहीण दिसते, माझ्या झोपेबद्दल सारखी बोलत असते. ए दुर्बला आज मरणार दूध. ए दुर्बला, ए दुर्बला यायला एकदा झोपलं म्हणजे. ए दुर्बला कशाला बो बोलत? इथे मी इथे. तिथं काय करताय? दारू करतो पहिलं. आता येत घराकडं? दारू कर ना तू. बाहेर कुठं गेलो तो शांत खायला? कामासाठी गेलो होतो. मला थापा मारू नका, नाही कानावर आलाय माझ्या. काय कानावर आलं तुझ्या? पहिलं दारू कर ना तू. नाही जमायचं. सुंदरी कोण? कोण सुंदरी? सुंदरी उंदरीची बहीण असणार बहुतेक. मला माहितीये तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की. सुंदरीचा नाद? सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे जी वाजवण्याची सुंदरी. तीच म्हणजे ती लहान छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी, तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा. वय मग आता तरी दारू गडशील का नाही? माझी तेलच कसं आलं ना त्या सुंदरीचं. या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा? खरं सांगता या नोट्याची शपथ. शंभर रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लय समाधान झालं. तुम्ही लय दमला असाल. हा तुमचं पाय चेपून देते, बसा. खरं सांगू तुमच्यासारखा नवरा मिळाला लय नशीब लागत. काय वो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. काय ग पोरी अजून झोपले नस तू? नामदेवराव अजून पत्त्या नाही, कुठं गेला ते इतक्या वक्ताला? सांगून नाही गेलं ते. अरे 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 त्या जावयाला डोस केला का आणला अगदी गावी नीट वाघ ना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला. बरे तर शेपूट का अजून सरळ होत नाही? चालत मीच दरवाजा उघडतो आज. अगं बसून करायली झोप ना. मी बघतो त्याच्याकडे. दार तू उघडलंस ते बरं केलं. हो काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना. माझ्या तोंडावर काय हात ठेवतीस? ठेवायचं त्याच्या ठेव. त्या आईला जागा असेल तर फार बोंबा बोंब करतो तो सासरा तसा. आणि तू अशी त्या आईला फार काम आलं तुमच्या घरात राहायचं म्हणजे. नमस्कार.
तुम्ही म्हणजे मावाजी तुम्ही होय? मला वाटलं की माझच काहीतरी. मला कवीच म्हणता? अरे जावय ऐसा का वैरी, ना जाऊन घ्या. आणि पुण्यांदा जसं रातचं बाहेर आलात ना तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवायचं. लक्ष्मी या नवऱ्याला गिळायला घाल, दरवाज लावून घ्या. खवीस कशाला? तुझ्या बाण माझी हजामत केली, तू आता तुरटी लाव. तसं नव, नेहमी पेक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराया त्याला इथं उभा केला काय? झालं जेवायचा. नको जा, तुझ्या बाच्या शिवाय खून माजलंय, गच पॉट भरलंय, आता राहिल्या शतपावली. त्या बिचाऱ्या तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समजे आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडं. खरंच रकमा आटीव, आपण आपल्या गावात होतो तवा. तुम्ही दिसभर तेवढ्यात ढोल वाजवत बसायचं. आता सुधीक तसा ढोल वाजवाय मिळाला तर मी म्हणाल. नमस्कार. तिथं मिळून आला अगदी दत्तात्राय सारखं. तुम्ही नाम आहे निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बस बस बस, तालुक्याच्या गावाला निघाल. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं आहे. निवृत्तीनाथ काय बाळा तुझं कसं काय चाललं? नाही माझं असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू, काहीतरी केलं पाहिजे. नाही करायचं खूप मनात आहे हो, पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही, त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला टाक माझी वाटणी म्हणाव. हो माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग हक्काची जमीन? नाही आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं? अरे आता तुझ्या सारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं. दया वाकी तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखेला नेवृत्री. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग बाप दादाने मर मर मातीत आहे पण काम केलं मिळवलं काय मातीत ना? तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मला तर महत्वाचं. झक मारीत पैसा पायाचे लोन घेत होते. अरे आम्ही आता थकलेली बोडी तुमच्या सरकार तरुणाने पुढे आलं पाहिजे. आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे. तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतले असते, सोडतो का काय? मग हे निवृत्तीनाथ लागा कामाला, चला आम्ही तुझ्या पाठीचे आहोत. अरे असा वैताग आणायचा धसमुसळपणा करता का बचत फोडायच्या भीक नको. पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करून. बघतोच काय करून टाकायचं तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे साहेबराव. साहेबराव बघते नाही वागता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना? चला. काय रे आजारी होतो रे, कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले. आपण मी कशा करतो तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय. मग चालते वा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळत तर काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतर आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवल जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार आहे तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. ते यायला द्या ताई, तुमचं आमचं जमलं या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढा चेहऱ्यावर वाईट दिसतो. तसं नाही, मी आपला तो हा इकडचा जे हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणलं की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं का? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर तेवढ्यासाठी तर इथं आलो. गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं.
तुम्ही 16:30 म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही, बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 20,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला आता. आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5 वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सी पार्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. ए तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समजी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्यानी उकळ्यांना उकळात घातलंच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब, आओ या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. आओ कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या हातचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय, एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची? आओ आम्ही कशासाठी धावत आलो इथं. तो डॉक्टर मुसळे आहे ना, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? पण आपण शाप सांगितलं. काय? येत नाही म्हणून. आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब, आता निघतो आम्ही. म्हणजे लगोलग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं आता काम म्हणजे पैसा आलाच घेऊन मग काढा आता लगेच. अहो कोणतं बी काम पैसा बिगर होत नाही बघा. हा 200 रुपये चालतील, लागेल तसं येऊन घेत जाईल. हो हो चालेल. पण एक देणार ठेवायचं, आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. अच्छा.